हाय एवरीवन, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी स्कॅन कोणता, कधी व का करायचा. तर पहिला आहे अर्ली प्रेग्नन्सी स्कॅन किंवाच डेटिंग स्कॅन. हा स्कॅन 8 ते 11 आठवड्याच्या दरम्यान प्रेग्नन्सीमध्ये केला जातो. या स्कॅनमध्ये गर्भ राहिल्याची खात्री केली जाते. त्याचप्रमाणे प्रसूती अपेक्षित तारखेला कधी होईल हे या स्कॅनमध्ये सांगितले जाते. यानंतर दुसरे आहे नक्कल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन. हा स्कॅन 11 ते 14 आठवड्याच्या दरम्यान केला जातो. या स्कॅनमध्ये बाळाच्या हृदयाची रचना कशा प्रकारे आहे याची खात्री केली जाते. याचप्रमाणे गर्भाशयात किती बाळ वाढत आहेत हे देखील याची खात्री या स्कॅनमध्ये केली जाते. यानंतर बाळाच्या शरीर रचनेचा यामध्ये अभ्यास केला जातो. यात बाळाच्या मानेच्या मागच्या भागामध्ये किती पाणी साचले आहे याच्या जाडीवरून बाळामध्ये अनुवंशिक आजारांची माहिती या स्कॅनमध्ये घेतली जाते. तिसरा स्कॅन आहे अर्ली एनॅमली स्कॅन. हा स्कॅन 14 ते 18 आठवड्याच्या दरम्यान केला जातो. यामध्ये बाळाची वाढ कोणत्या पायरीवर आहे व यामध्ये सामान्यता आहे का की काही अनुवंशिक खराबी आहे किंवा शारीरिक रचनेत खराबी आहे. अनुवंशिक खराबी म्हणजे जसे डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि एडवर्ड सिंड्रोम यासारखे आजार आहेत का. यानंतर शरीर रचनेमधील काही खराबी असेल तर यामध्ये स्पायना बायफिडा, क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट यासारखे आजार आहेत का. यानंतर चौथा स्कॅन आहे फिटल ॲनॉमली स्कॅन. हा स्कॅन 18 ते 24 आठवड्याच्या दरम्यान केला जातो. शक्यतो हा स्कॅन 19 ते 22 आठवड्यांमध्येच केला जातो. त्यामध्ये बाळाच्या डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत बाळाच्या शरीर रचनेचा अभ्यास केला जातो. बाळाची शरीर रचना ही त्याच्या वयानुसार आहे का की याच्यामध्ये काही रचनेत बदल आहे हे यामध्ये बघितले जाते. यानंतर पाचवा स्कॅन आहे ग्रोथ स्कॅन. हा 24 आठवड्यांच्या पुढे केला जातो. या स्कॅनमध्ये बाळाची वाढ कशा प्रकारे आहे, बाळाची गर्भाशयातील स्थिती कशी आहे, बाळाचे वजन कसे आहे, यानंतर बाळाभोवती असलेले पाणी हे किती प्रमाणात आहे, तसेच बाळाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांचा देखील यामध्ये अभ्यास केला जातो. तर ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती. जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.